श्रोते हो नमस्कार आहार घेण्यापूर्वी आपण उदरभरण नोहे जानी जे यज्ञ कर्म या श्लोकाचा उच्चार करतो आहार आपल्याला जसं आरोग्य देतो तसं तो सुख देतो समाधान देतो आत्मिक आनंद देतो शांती देतो आणि तृप्ती देखील देतो त्यामुळं आपण व्यवस्थित जेवलो पोट भरून जेवलो की आशीर्वाद देखील देतो आपण म्हणतो अन्नदाता सुखी भव अन्नाचं आहाराचं महत्त्व आयुष्यात खूप मोठं आहे कुठलाही कार्यक्रम कुठलाही सण कुठलाही उत्सव हा मेजवानीशिवाय पूर्ण नाही होऊ शकत अगदी घरातलासुद्धा कुठलाही कार्यक्रम असू दे बारशापासून बाराव्यापर्यंत वेळी आहार हा लागतोच तर अशा ह्या आहाराची गरज तरी काय आपलं शरीर म्हणजे एक प्रकारचं यंत्रच आहे बरं का आणि यंत्राला जसं इंधन लागतं तसं आपल्या शरीराला देखील इंधन लागतं म्हणजे यंत्र जसं विजेवर चालतं कोळशावर चालतं पेट्रोलवर चालतं डिझेलवर चालतं तसं आपल्या शरीरालासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं इंधन लागतं आणि हे इंधन म्हणजेच आहार हा आहार म्हणजेच अन्न ह्या आहाराची कामं तरी काय असतात आपल्या शरीराची वाढ करणं आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या क्रिया सुरळीतपणे पार पाडणं रोगप्रतिकारक्षमता रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आपल्या बुद्धीचा विकास करणं आपलं व्यक्तिमत्व उत्तम करणं आपलं शरीर तजेलदार ताजतवानं ठेवणं आणि अर्थातच आपलं आरोग्य चांगलं ठेवणं हे आहाराचं काम असतं गंमत बघा आपल्या घरात आपण वेगवेगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी भविष्यातला प्लॅन करतो मुलांचं शिक्षण कुठं व्हावं मुलांनी कुठं शिकावं कुठली डिग्री घ्यावी किती शिकावं कुणी कुठला व्यवसाय करावा याचं सगळं प्लॅनिंग करतो पण आपण घरात बसून आपल्या प्रत्येकाचा आहार आपण ठरवतो का मला वाटतं याचं उत्तर बऱ्याच वेळी नाही असं असतं आपल्याला आहाराचं नियोजन करायला हवं आपल्या आहाराचं प्लॅनिंग करायला हवं कुणी किती कसं कुठं काय खावं हे देखील ठरवायला हवं आणि हे ठरवलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या घरातल्या आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला दीर्घायुष्य लाभेल आज झालं काय जीवनशैली बदलली आहे प्रत्येकाचीच धावपळ वाढली आहे ताणतणाव वाढला आहे या धावपळीच्या युगात जे आपल्याला चांगलं दिसतं तेच भावतं आणि त्याच्याच मागं आपण लागतो आहाराचा विचार करायचा झाला तर बरेच लोक जंक फूड्स इन्स्टंट फूड्स वापरतात आणि मग ते वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतात चांगलं चुंगलं आणि नैसर्गिक खाणं हे शरीराला उपयोगाचं असतं हे मात्र आपण आज विसरलेलो आहोत आहाराच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्ट महत्वाची आहे आहार दिसतो कसा यापेक्षा तो असतो कसा याला महत्त्व द्यायला हवं तो रुचकर आहे की नाही हे पाहण्यापेक्षा तो शरीराला गुणकर आहे की नाही हे पाहायला हवं अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मी ऊसाचं उदाहरण देईन ऊस आपण जो खातो तो खायला चांगला असतो आणि तो, तो शरीराला उपयुक्त असतो ऊसाचा रस हा त्यापेक्षा कमी सत्वाचा असतो त्याही पुढं जाऊन काकवी त्याही पुढं जाऊन गूळ सर्वात शेवटी उसातील अगदीच बरीचशी सत्व काढून झाल्यानंतर जो चमचमणारा पदार्थ स्फटिकरूपी पदार्थ राहतो त्याला आपण साखर म्हणतो आणि ती साखरच आपण गोडीनं खातो पण साखर ही शरीराला फारशी उपयोगाची नसते ती जास्त मारक असते हे लक्षात ठेवायला हवं आपण आहारात चांगल्या आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा ही गोष्ट मात्र सर्वांनी लक्षात ठेवायला हवी